नमस्कार, सात्विक रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल, अतिशय पौष्टिक हाय प्रोटीन अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। इथे मी गरम पाणी केलेले आहे आणि त्यामध्ये एक वाटी सोया चंक्स टाकलेले आहेत। आपण इथे एक टोमॅटो या पद्धतीने कट करून टाकायचा आहे। दोन बेडगी मिरची, इथे कलरसाठी बेडगी मिरची वापरलेली आहे, पूर्ण ऑप्शनल आहे। यामध्ये आता आपण मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून आपल्याला एक छान 2 ते 3 मिनटं आपल्याला हे असे शिजवून घ्यायचे आहे। आता आपण यामधले पाणी हे आपण फेकून देणार नाही, कारण ह्याच पाण्यामध्ये आपण काही पदार्थ मिक्स करणार आहोत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले हे सोयाबीन छान शिजलेले आहेत। आता आपण हे एका पाणी यामधलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता आपण सोया चंक्स खाण्याचे फायदे पाहूया। सोया चंक्स हे खनिजे, कॅल्शियम, तांबे, जस्त आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये प्रथिने भरपूर असल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि त्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते। आता यामध्ये आपण एक कांदा, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि लाल तिखट या पद्धतीने यामध्ये हे सर्व मसाले टाकल्यामुळे याची चव छान वाढते। आता आपण जे पाणी गाळून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये जेवढे बसेल तेवढे गव्हाचे पीठ वापरायचे आहे। मी जवळजवळ इथे 1.5 वाटी गव्हाचे पीठ वापरलेले आहे। यामध्ये बारीक किसलेले गाजर, कोथिंबीर आणि ही मी गॅलरीमध्ये लावलेले 2 पालकची पानं आहेत, पूर्ण ऑप्शनल आहे। तर आपल्याला याची एक छान पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने आपण डोश्यासाठी बनवतो त्या पद्धतीने। हे पहा, हे जेवढं पीठ छान मिक्स करता येईल इथे त्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। तुम्ही इथे तुम्हाला तिखट मीठ कसे आहे ते पाहून इथे तुम्ही आणखीन वापरू शकता। तर आपण 3 नंबर पाहणार आहोत। त्वचेसाठी आणि केसासाठी हे एक चांगला स्रोत आहे। शाकाहारी लोक किंवा व्हेजिटेरियन लोकांसाठी ही एक नॉनव्हेजच आहे। डाएटमध्ये याचा समावेश केला जातो, कारण खाण्यासाठी ही तंतुमय लागते, त्यामुळे शाकाहारी लोकांना हे मांसाहार सारखे वाटते। हाय प्रोटीन अशी ही ब्रेकफास्टसाठी तुम्ही रेसिपी नक्की बनवू शकता, मुलांना डब्यालाही देऊ शकता। चटपटीत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला आता गॅस मीडियम हीटवरतीच ठेवायचा आहे। एकदम डोश्यासारखी ही कुरकुरीत पातळ बनत नाही, गरम गरम हे तुम्ही स्वासबरोबर किंवा अशीही मुलांना देऊ शकता। हे पा, ह्या पद्धतीने दोन्ही साईडून आपल्याला छान अशी ही भाजून घ्यायची आहे। परत एक आपण याच पद्धतीने करून पाहूया। पॅन छान गरम करून घ्यायचा आहे। यामध्ये 2 पळी मिश्रण या पद्धतीने टाकायचं आहे। अगदी पातळ नाही करायचं, पातळ केलं तर हे कट होतं आणि छान दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।